अर्थसंकल्प जाहीर झाला, तुमचं या अर्थ नेमकं काय असणार? सगळं म्हणजे एक असं आहे की अर्थसंकल्प जेव्हा मांडला जातो त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येता कामाने ही फरक असते. त्याला म्हणतात अर्थसंकल्प खुशा. कारण अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या अनेक दिवशीच्या वृत्तांकरता काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आहे. मला इथल्या वृत्तांकरताचं माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये मुलींच्यासाठी शिक्षण उपहार हे आधी छापून आलं होतं. याशिवाय महिलांना प्रति दिवशी तिथली रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं. वाजीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं. अशा अनेक गोष्टी विधानभवनात तो मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ सत्य असा आहे की एक अर्थसंकल्पाचं त्याची गोष्ट तर जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली नाही. आणि दुसरीकडे सगळं अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाही, येण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. सगळं अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेलं आहे. ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या पर्यंत पोचायला कित्येक महिने लागतील. कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायची की अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली सूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींच्या आपल्याला बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही. आणि दोन की जरी विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी किंमत होईल याची शंका माझ्यासारख्याला आहे.